नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय आर सी टी सी ॲप्लिकेशनचा वापर करून रेल्वे तिकीट कसे बुक करायचे याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे चला तर जाणून घेऊया ही प्रक्रिया तर मित्रांनो मोबाईलमधून रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला आय आर सी टी सी रेल कनेक्ट हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर हे ऍप्लिकेशन ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर आपल्याकडे आय आर सी टी सी चे अकाउंट तयार केलेले असावे अजून आपण आय आर सी टी सी वर अकाउंट बनवले नसेल तर यावर मी यापूर्वीच एक वेगळी व्हिडिओ बनवलेली आहे ज्यामध्ये अकाउंट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया मी सांगितलेली आहे ती पाहून तुम्ही तुमचे अकाउंट तयार करू शकता या व्हिडिओची ची लिंक मी वरती आय बटन मध्ये तसेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे तर हे ॲप ओपन केल्यानंतर तिकीट बुकिंग करण्यासाठी आपल्याला येथे लॉग वर क्लिक करायचे आहे आता आपल्याला येथे पिन नंबर व कॅपच्या टाइप करून लॉग इन वर क्लिक करायचे आहे लॉग इन वर क्लिक केल्यावर असे पेज ओपन होईल यामध्ये ट्रेन चा पर्याय असेल यावर क्लिक करायचं आहे आता आपल्याला बुक तिकीट चा पर्याय दिसेल यावर क्लिक करा ट्रेन सर्च चा पर्याय ओपन होईल यामध्ये आपल्याला प्रवास कुठून कुठे करायचा आहे ते स्टेशन सर्च करायचं आहे समजा मला कोल्हापूर ते पुणे करीता तिकीट बुक करायचं आहे तर फ्रॉम वर क्लिक करा येथे सर्चमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणावरून निघणार आहात त्या शहराचे अथवा स्टेशनचे नाव टाईप करा खाली लिस्ट येईल त्यामधून आपले स्टेशन सिलेक्ट करा आता टू वर क्लिक करून ज्या ठिकाणी जाणार आहात ते स्टेशन सर्च करून ते स्टेशन सिलेक्ट करा आता खाली क्लास चा पर्याय असेल यावर क्लिक करा यामध्ये स्लीपर क्लास थ्री टायर एसी टू टायर ए सी असे बरेच क्लास दिसून येतील तुम्हाला हवा तो क्लास सिलेक्ट करा अथवा पर्याय सिलेक्ट ठेवा आता कोटा पर्यायावर ऑल क्लास क्लिक करा असे जनरल लेडीज तत्काळ सिनियर सिटीजन पर्याय दिसून येतील यातील आपण जनरल तिकीट बुक करणार असल्याने जनरल कोटा सिलेक्ट करा या तिकिटाचे दर ही कमी असतात आता खाली डिपार्चर डेट वर क्लिक करून तुम्ही ज्या दिवशी प्रवास करणार आहात ती तारीख सिलेक्ट करा व ओके करा आता खाली काही पर्याय असतील यामध्ये जर तुमच्या प्रवासाची तारीख अनिश्चित असेल तर फ्लेक्झिबल विथ डेट हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केलेल्या तारखेच्या जवळपासच्या इतर ट्रेन ही दिसून येतील तुम्ही अपंग असाल तर कन्सेशन साठी हा पर्सन विथ डिसेबिलिटीचा पर्याय सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे यातील तुमच्या मर्जीनुसार हवा तो पर्याय सिलेक्ट करा व खाली सर्च ट्रेन वर क्लिक करा आता तुम्ही सिलेक्ट केलेल्या तारखेला जितक्या ट्रेन असतील त्या सर्व ट्रेन येथे डिस्प्ले होतील प्रत्येक रेल्वेची डिपार्चर टाईम व अरायव्हल टाइम दिसून येईल येथे रेल्वेचे नाव व नंबर दिसून येईल तसेच प्रवास किती तासाचा असेल ही रेल्वे कोण कोणत्या दिवशी धावते हेही तुम्ही येथे पाहू शकाल खाली वेगवेगळे क्लास दिसून येतील यातील रिफ्रेश वर क्लिक करून तुम्ही सीट अवेलेबिलिटी पाहू शकता मी आता यातील टू एस म्हणजेच सेकंड सिटिंग या क्लास वर रिफ्रेश करतो सीट अवेलेबल दिसतात आता याच ट्रेनच्या स्लीपर क्लास वर रिफ्रेश करतो आपण या ठिकाणी पाहू शकता सीट अवेलेबल दाखवत नाही तर वेटिंग लिस्ट मध्ये किती नंबर आहेत हे दाखवत आहे म्हणजे तुम्ही तिकीट बुक केले तर ते वेटिंग मध्ये राहील व वेटिंग नंबर नुसार ज्या दिवशी तिकीट कन्फर्म होईल त्या दिवशी अथवा ट्रेनच्या वेळेपूर्वी चार तास अगोदर चार्ट तयार होतो त्यावेळी तिकीट कन्फर्मेशनचे स्टेटस समजेल तुमचे तिकीट कन्फर्म झाले तरच तुम्ही प्रवास करू शकाल याकरता शक्यतो अवेलेबल सीट बुक करा आता मी यातील दुसऱ्या ट्रेनची सीट अवेलेबिलिटी चेक करतो यामध्ये स्लीपरमध्ये सीट अवेलेबल दिसतात अशा प्रकारे तुमच्या वेळेनुसार व सीट अवेलेबल नुसार ट्रेन व क्लास सिलेक्ट करा सिलेक्ट केलेल्या क्लास प्रमाणे खाली येथे तिकीट दर पाहू शकता यावर क्लिक करून तिकीट दराचे डिटेल सुद्धा पाहू शकता खाली पॅसेंजर डिटेलचा पर्याय असेल यावर क्लिक करा अशी इन्फॉर्मेशन ची विंडो दिसून येईल ओके करा आता तुम्ही सिलेक्ट केलेल्या ट्रेन चे डिटेल्स जसे ट्रेन चे नाव नंबर डिपार्चर टाइम अरायवल टाइम स्टेशन तारीख क्लास प्रवासाचा एकूण कालावधी यामध्ये दिसून येईल तुम्हाला बोर्डिंग स्टेशन मध्ये काही बदल करायचा असेल तर यावर क्लिक करून बोर्डिंग स्टेशन चेंज करू शकता येथे ऍड न्यू वर क्लिक करून पॅसेंजर डिटेल टाकायचे आहेत जसे पॅसेंजरचे पूर्ण नाव वय जेंडर नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्टच असेल या ठिकाणी बर्थ प्रेफरन्स सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच तुम्हाला सीट कशी हवी आहे लोअर अपर मिडल अथवा यापैकी कोणता बर्थ हवाय तो सिलेक्ट करा मी येथे लोअर सिलेक्ट करतो सर्व डिटेल भरून झाल्यावर खाली ऍड पॅसेंजर वर क्लिक करा असे पॅसेंजर डिटेल दिसून येतील तुम्हाला अजून पॅसेंजर ऍड करायचे असतील तर पुन्हा ऍड न्यू वर क्लिक करून दुसऱ्या पॅसेंजरचे डिटेलही डिटेल ही ऍड करू शकता अशा प्रकारे तुम्ही ऍड केलेले सर्व पॅसेंजरचे डिटेल येथे दिसून येतील तुमच्या बरोबर पाच वर्षाच्या आतील लहान मूल असेल तर त्याकरिता प्रवास मोफत असल्याने तिकिटाची गरज नसते परंतु जर तुम्हाला त्याच्याकरिता सेपरेट सीट हवी असेल तर येथे ऍड इन्फंट विथ बर्थ वर क्लिक करून त्याची सुद्धा सीट बुक करू शकता ज्याकरिता तुम्हाला तिकिटाचे भाडे पेड करावे लागेल खाली तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आय दिसून येईल खाली आदर प्रेफरन्स मध्ये कन्सिडर फॉर ऑटो अपग्रेडेशन चा पर्याय असेल म्हणजेच समजा जर तुम्ही थ्री एसी करता तिकीट बुक करत असाल व तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर हा पर्याय सिलेक्ट असल्यास जर टू ए मध्ये सीट अवेलेबल झाली तर तुम्हाला ॲटो अपग्रेड मुळे सेकंड एसी मध्ये तिकीट मिळू शकते याकरता हा पर्याय सिलेक्ट ठेवा आता खाली बुक ओनली इफ कन्फर्म बर्थ अलोकेटेड हा पर्याय तुमच्या मर्जीनुसार टिक करू शकता येथे एंटर प्रेफर्ड कोच नंबर हा पर्याय असेल यामध्ये समजा जर तुमच्या मित्राने याच ट्रेनचे तिकीट बुक केले असेल आणि त्याच बोगीमध्ये तुम्हाला सीट हवी असेल तर त्याच्या कोचचा नंबर तुम्ही येथे टाकू शकता म्हणजे त्या कोच नंबर मध्ये तिकीट शिल्लक असेल तर तुम्हाला मिळू शकते खाली रिझर्वेशन नन ठेवा खाली पेमेंट मोडमध्ये कार्ड पेमेंट नेट बँकिंग युपीआयचे पर्याय असतील यामध्ये तुमच्या सोयीनुसार हवा तो पेमेंट मोड सिलेक्ट करा खाली ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला हवा आहे की नाही यामध्ये येस सिलेक्ट करा आता खाली रिव्ह्यू जर्नी डिटेल्स वर क्लिक करा ट्रेनचे व तुम्ही पॅसेंजर चे भरलेले सर्व डिटेल्स दिसून दिसून अवेलेबल सीट दिसुन ते चेक करून घ्या खाली तिकीट दराचे फायनल समरी चेक करू शकता आता कॅप्चा कोड टाईप करा व प्रोसीड टू पे वर क्लिक करा एक अलर्ट पेज येईल यामध्ये येस वर क्लिक करा आता मेक पेमेंट चे पेज ओपन होईल यामध्ये टोटल अमाऊंट दिसेल तसेच खाली पेमेंट मेथड असतील यातील तुमच्या सोयीनुसार पेमेंट मेथड सिलेक्ट करा आता वेगवेगळे पेमेंट प्रोव्हाइडर म्हणजे पेमेंट गेटवे दिसून येतील आय आर सी टी सी पे च्या गेटवे मधून बरेच वेळा पेमेंट फेल होण्याची शक्यता असते यामुळे खाली तुमच्या सोयीनुसार इतर कोणताही प्रोव्हाइडर सिलेक्ट करा मी येथे पेयू चा पर्याय सिलेक्ट करतो आपण कार्ड पेमेंट सिलेक्ट केले असेल तर यामध्ये कार्ड चे लागणारे सर्व डिटेल भरून घ्यायचे आहेत व खाली पे नाऊ वर क्लिक करा कार्ड ला असलेल्या मोबाईल वर ओ टी पी येईल तो एंटर करून पेमेंट पूर्ण करून घ्या पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर असा मेसेज दिसून येईल व पेज ॲटोमॅटिक आय आर सी टी सी च्या साईट वर रिडायरेक्ट होईल व अशा प्रकारे तुमचे बुकिंग डिटेल्स दिसून येतील यामध्ये ट्रान्झॅक्शन आयडी असेल खाली तुमच्या तिकिटाचा पी एन आर नंबर दिसून येईल ट्रेनचे डिटेल्स दिसून येतील खाली पैसेंजर चे नाव दिसून येईल आपण पाहू शकता तिकीट कन्फर्म होऊन मिळालेला कोच नंबर व बर्थ नंबर येथे आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले रेल्वे तिकीट घर बसल्या बुक करून कन्फर्म करू शकता आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल अशी मी आशा करतो व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र